फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला, फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला, रूप ते भाळवनी हो हसला गजरा गजरा, शब्द सुरांचा सुख दुःखाचा मनात येऊनी हळूच हसला, गडबडला मुस मुसला अडथळला दुस पुसला पण तरीही हसला गजरा गजरा रे गजरा रे, अग आणला तुला गज गज कधी देवर हजरत नसते नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार. दर आठवड्याला ज्याच्यावर असत तुमच्या नजरा तो कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे गजरा. अच्छा गजऱ्याचा विषय काय तू सांग. तू सांग ना तू सांग ना सांग ना सांग ना. काय करतोय काय करतोय धक्के काय देतोस नीट वाग ना. तू नीट वाग ना तू नीट वाग तू नीट वागत नाहीयेस. मी काय चुकीचं वागले. आजच्या गजऱ्याचा विषय सांग ना. आजच्या गजऱ्याचा विषय अप्रत्यक्षपणे आपल्या बोलण्यातून आलाय. अप्रत्यक्षपणे आपल्या बोलण्यातून आलाय. हो विषयाचा उल्लेख अप्रत्यक्षपणे झालाय. हो प्रत्यक्षपणे उल्लेख कोण करणार तुझा काका काय का माझा काका. हेच हेच म्हणते मी एवढ्या तेवढ्या गोष्टी. अरे तुला अजून कळला नाही. नाही ना याला अजून विषय कळला नाही. नाही ना. अरे बरं आजच्या गजऱ्याचा विषय वागणं. ओ ओ ओ ओ वागणं. हो 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 वागणं. वा 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 वा. पण मी एक सांगू का माणसाने माणसाशी चांगलं वागलं पाहिजे. पण खरंच माणसं माणसाची खरंच चांगलं वागतात का. कधी वागतात कधी नाही वागत. म्हणजे मला विचारायचंय की माणसं माणसाला खरंच रिस्पेक्ट देतात का. कधी रिस्पेक्ट देतात पण तो रिस्पेक्ट रिस्पेक्ट असतो का हे आपल्याला कळत नाही. तू काय बोलतोय ना ते मला कळत नाही. आपण एक काम करूया त्या समोरच्या दुकानात जाऊया तिथे काय घडतंय ते पाहूया म्हणजे मला काय सांगायचं ना ते तुला कळेल. चल जाऊ. चल. मला चटणी पाहिजे मला चटणी पाहिजे. बर 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 बर. हे पण रस्ता कसा धिंगाणा घालतात का. तुला कळत नाही का याला घरून सांगायचं. मारू नका मारू नका लाडावून ठेवलाय नुसत्या. असू दे आपण घेऊया ना. बर बर बर. हो मी काय म्हणते ते तिथे एक समोर दुकान होतं माहितीये. हो आपण नेहमी त्याच्याकडून कपडे घ्यायचो. हो ग ते रस्त्यावर तिथे होत ते तो दिसत नाही हो कुठे. हो ना ग आज आलेलं दिसत नाहीये. हो आणि आपल्याला परवडतात ना स्वस्तात असे कपडे तिथे मिळतात हो त्याच्याकडे. हो ना ग बरे असतात त्याच्याकडे कपडे म्हणून येतो आपण त्याच्याकडे. हो ना काय आज कुठे गेलं काय देऊ जाणे आला नाही. मी काय म्हणते आपण घरी जाऊया. घरी जाऊया. आपण घरी गेल्यावर हा गप बसणार रडेल ना. काय म्हणतो आज एक तर किती दिवसांनी मला वाटतं वर्षांनीच असेल नाही का. आपण कपडे घ्यायला बाहेर पडलोय. हा शर्ट किती वर्षाचा आहे नाही का आठवत आहे. तुम्हाला मी गिफ्ट केला होता तुमच्या वाढदिवसाला 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी हो छान होता. 4 नाही का 5 झाले असतील. फाटेल रे. एक तर असे कपडे वापरा जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत वापरा वापरा वापरा. एक तर कमी पगारात घर चालवत चालवत फाटते. माझी चड्डी ह्याची चड्डी. मी आहे ना शिवायला. खरंय तू येस म्हणून ग. दुसरी असती ना तर शिव्या घातल्या असत्या. कुठल्या भिकाऱ्याशी लग्न केलंय असं वाटलं असतं. अंगावर धड कपडे नाहीत आणि माझं नशीबच फुटक. सॉरी नशीबच फाटक. अगं असं ती बोलली असती मी नाही. अहो तुम्हाला मी ना उदाहरण देते. म्हणजे ती तुम्ही कसं मगाशी म्हणालात दुसरं कोणी असत तर शिवलं नसतं म्हणून ती काय बोलली असती ना ते तुम्हाला मी सांगते. कळलं कळलं ती काय बोलली असती ते मला कळलं.
ती काय बोलली असते मला माहित नाही, पण तुला काय काय बोलायचं होतं ते बोलून घेतलंस ना, शेवटी आलं ना पोटातलं होटावर. तुमचं आपलं काय तरीच, मी तुमची बायको की नाही, माझं कर्तव्यच आहे होते. नाही ते आहे सर, तू वेळोवेळी मला आणि ह्या आपल्या गाण्याला सांभाळून घेतलंय. तू वेळेस म्हणून ग वेळोवेळी कपडे फाटले पुसवले त्यावेळेस शिवून घेतलेस, आणि काय ह्याची चड्डी तर हजार वेळा रफू करून दिली. दुसरी असती तर रफू चक्कर झाली असती, पण मी नाही होणार रफू चक्कर, कारण माझं कोणाशीच नाहीये ना चक्कर. अरे काय तुला काय म्हणायचं, माझं कोणाबरोबर चक्कर आहे काय बोलता? पण मी नाही जाणार कुणाबरोबर पळून. मी कोणाबरोबर जाणार ना पळून? तुम्हाला आपलं मी निर्धास्त करतीये. निर्धास्त धास्ती वाटली होती म्हणजे तू गेल्यावर ह्याला कोण सांभाळणार? अगं बाई हो का हे असं बरं धास्ती वाटेल असं काय बोलू नको, ह्याला पाहिजे ना तू, मला पाहिजे तू. बर आता काय करूया आपण? मी काय म्हणते पुढच्या सुट्टीच्या दिवशी येऊया ना आपण. मला चड्डी पाहिजे बाई म्हणाल्या. काय म्हणाल्या? फाटकी चड्डी घालून आलास ना तर फाडून टाकीन. काय फाटकी चड्डी? अरे चड्डी बोलू नये रे, हाफ पॅन्ट, हाफ पॅन्ट म्हणायचं असत त्याला. मला फुल पॅन्ट पण पाहिजे. अगं हा हाफ पॅन्ट आहे का? हाफ मॅड आहे का? बरोबर बर घेऊया 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 तुला चड्डी घेऊया. पण आता काय करायचं? चला ना आपण घरी जाऊ ना, आपण नाही ना नाही घरी गेल्यावर हा सोडेल का बघूया. अरे काय, अरे हे दुकान दिसतंय समोर, जाऊया का त्या दुकानात? हो आपल्याला परवडणार आहे का ते? अगं काय अख्खं दुकान घ्यायचंय का आपल्याला? कपडे घ्यायची नाही ताकद आणि अख्खं दुकान काय? हो मी काय म्हणते आपल्याला परवडणार आहे का तिथले कपडे? बघायला काय हरकत आहे की नाही रे? बघा हा परवडला नाही तर परत मागे मागे यायचं. हा हा बघ परवडला नाही ना तर जाऊ घरी. हा बघू येत खर. बघा चालेल. हो चल चला चल रे गाडी. मम्मा पप्पा या 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 बघ काळजी करू नको महागात लागतो. हा बघते बघते गजरा क्लॉथ सेंटर. या 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 साक्षात शंकर पार्वतीचा जोडा आणि बरोबर मशोबा. बाळ गणेश, गणेश नाव आहे त्याचं. गणेश आहे काय? साक्षात गणपती बाप्पा. वा 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 बोला काय दाखवू? चड्डी दाखवा. चड्डी चड्डी हो त्यांना काहीतरी काय बोलताय तुम्ही? त्यांना नीट सांगा ना आमच्या गणूबाळाला हाफ पॅन्ट पाहिजे आदर्श शाळेची. हो 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 हा मी चड्डी बोललो तर मला बोलतात तुम्ही, आता तुम्ही चड्डी बोलतात ते. आदर्श शाळेची पॅन्ट पाहिजे काय? देते 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 आहे त्यांच्याकडे काळजी करू नको. आधी तिच्या माप घेते. हा घ्या 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 विचार. आकडो वाटरा नंबर लागायचे असलं मोठा टेप असतो त्याच्या. देल देल त्याच्या साईजची पॅन्ट देल. अरे वा मग आहे का पण तुमच्याकडे नक्की? होय ना आहे. मग दाखवा ना. हो दाखवायची गरज असे नाही, याला परफेक्ट येणार. अच्छा नाही येणार ना तर बदलून देणार. मग ठीक आहे मग ठीक आहे. मला फुल पॅन्ट पण पाहिजे. देते ना फुल पॅन्ट पण देणार तुला. नको नको नको. अहो नको का साहेब? अहो फुल पॅन्ट आता म्हणजे काय ह्याची अजून उंची वाढली तर ती फुल पॅन्ट अशी तोकडी होईल ना, म्हणून नको. पण नंतर याचा भाव वापरेल ना. त्याला लहान भाव नाही. मग तुम्ही वापरेल ना? मला ह्याच्या साईजची नको नको. अहो भाव नाही तर आजच्या उद्या होईल ना. नाही नाही म्हणजे आमचा अजून तसं काही प्लॅनिंग नाहीये. शेट अहो तुमच्यासाठी चांगला शूटिंग शर्टिंग पण आहे. मला पण शूटिंग शर्टिंग नको.
शेठ भाव नाही तरी याच्या भावना समजा ना शेठ. अहो शेठ, अग मला शेठच शेठच काय कळत नाहीये. म्हणजे शेठ काय म्हणतात ना ते काहीच कळत नाहीये. आणि हे असले मळके घाणेरडे कपडे घालून तुम्हाला शेठ कोण म्हणणार. अग पण असू दे ना, तुझ्या काय पोटात दुखतंय. आज मला कधीतरी कोणतरी म्हणजे असं साहेब शेठ सर वगैरे म्हणतय ना. पिऊन ला कोण शेठ म्हणणार. अग हळू बोल, हळू बोला, ऐकते ना ते. काय बोलताय शेठ. काही नाही काही नाही, ते आम्ही म्हणत होते की तुमचं दुकान खूप छान आहे. अरे हे तर नुसता काउंटर आहे, आतमध्ये मोठा आहे दुकान, अख्खा डिपार्टमेंटल स्टोर आहे. अभी तुम्हाला सांगते, आतमध्ये आमच्याकडे साड्यांचा एवढा व्हरायटी आहे ना, एवढा व्हरायटी आहे ना, तुम्ही बघेल तर बोलेल हे घेऊ काय ते घेऊ, हे घेऊ काय ते घेऊ. नको नको, आमची खरेदी झालीये. नाही नाही पण मॅडम आमच्याकडे ना साऱ्यांची व्हरायटी आहे. मी तुम्हाला सांगते आता जो नवीन ट्रेंड आलाय ना, मी पुन्हा घेईन, मी पुन्हा घेईन, मी पुन्हा घेईन. तुम्ही आमच्या साड्याची व्हरायटी बघितली ना तर तुम्ही पण तेच बोलेल, पाच घेऊ काय दहा घेऊ, पुन्हा घेईन, पुन्हा घेईन, पुन्हा घेईन. नको नको, आधी ह्याच्यासाठी दाखव, आम्ही दोघं पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन हिच्यासाठी. बाळराजेसाठी खूप व्हरायटी आहे आतमध्ये. बाळराजे आपल्या दुकानमध्ये ना जेंट्स किड्स लेडीज सगळ्या व्हरायटीचा माल आहे. अहो अख्खा डिपार्टमेंटल स्टोर आहे आतमध्ये. ए संतोष, ए संतोष, संतोष काय म्हणतोस बोला सर. संतोष ए शेठ आणि मॅडम ना आतमध्ये घेऊन जा आणि त्यांचा संतोष होईल असे त्यांना कपडे दाखवायला सांग. दाखवतो. हा पण त्याआधी शेठ साठी आणि मॅडम साठी कोल्ड्रिंक सांगून सांगतो. नको नको, मला कोल्ड्रिंक वगैरे काही नको खरंच. अहो शेठ गरीबाला तुमची सेवा करायची संधी द्या ना. ए संतोष तू जा मॅडम साठी आणि शेठ साठी कोल्ड्रिंक सांगून. मला पण कोल्ड्रिंक, मला पण कोल्ड्रिंक. पैसे आहेत का आपल्याकडे? आहेत हे बघ, 500 आणि 500 हजार आहेत, तेवढ्यात होईल मॅनेज. बघा नक्की, नाहीतर उगाच तुम्हाला कुकून धरू. नाही तू शांत राहा, करतो ना मी मॅनेज. पडले खड्डा पडू दे. ए संतोष यांना आतमध्ये घे. नाही आत ने. आणि बाळ राजेसाठी आईस्क्रीमचा कप. आईस्क्रीम, आईस्क्रीम एक कप दे ना. सेठ आतमध्ये या. मॅडम या, बघते गोड आहे मुलगा. एक गोड आहे की आमचा आईस्क्रीम, आईस्क्रीम आहे ना. हे काका देतील आईस्क्रीम. आईस्क्रीम देणार, आईस्क्रीम देणार. आधी कपडा तर घेऊ दे. तर मंडळी पाहिलं ना त्या दुकानदाराने त्या गरीब माणसाला दिलेला रिस्पेक्ट. हो पण तो रिस्पेक्ट नव्हता परफेक्ट, तो होता गिराईक करण्यासाठीचा इफेक्ट. आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक. एकदम करेक्ट. म्हणजे आम्ही घेतोय छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा. नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. ऍक्च्युली मी ना विचार करते. झेपेल तुला. मला सांग, माणसाचं वागणं बदललं की तो घर सोडतो की घर सोडल्यावर त्याचं वागणं बदलत? कसलं गुंतागुंतीचं बोलतेस ग तू. जरा काही जड विचारलं ना की याच्या डोक्यावरनं जात. नाही माझ्या डोक्यावरनं जात नाही, मुळात मी असल्या विषयात डोकंच खुपसत नाही. बरं आता तुझ्या विषयात मी डोकं घालतो. बस हा घाल. माणसाचं वागणं बदललं की त्याला घर सोडावं लागतं का घर सोडल्यानंतर त्याचं वागणं बदलतं? काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे सांगतो ना. माणसाचं वागणं बदललं ना की त्याला घरातलेच सांगतात चल चालता हो, आमच्या डोक्याला ताप नको.
पण मी ज्या माणसाबद्दल सांगते ना त्याच्याबद्दल असं काही झालेलं नाहीये. मग काय झालंय? काय झालंय ते तूच बघ. वैनी वैनी आले का आमचे? हे कुठं दिसत नाही, हे आमचे आले का? नाही वैनी नाही, भाई कुठे गेला काय कळत नाही, कुठे सापडतच नाही. हो गेल्या 15 दिवसापूर्वी तुरुंगातून सुटला तुमचा भाई, अजून गेला कुठं सुट्या भाई? त्याच्या जुन्या आयटम कडे तर गेला नसेल काय? कुठे काय? ती माया, ती माया मुर्दी, तिने त्याला जाळ्यात वाढला असणार का? पोलिसांनी जाळे टाकले त्याच्यावर. हंटरसनी बोला वहिनी. हंटरसनी शोधा, तुमच्या माईला शोधा. हे परमेश्वरा शोधतोय शोधतोय वहिनी. अहो 15 दिवसात तेच करतोय. कापूस असताना तर असा पिंजून 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 2 गाद्या आणि 4 उशा झाल्या असत्या. काय सांगतोय? हो भाईचा फोन लागत नाही. अहो भाई कुठे आहे, काय करतोय? कोण काय सांगतच नाही. टेन्शन आलंय, सगळ्यांना टेन्शन आलंय वहिनी. परमेश्वरा परमेश्वरा, माझं धनी कुठे? माझं कुंकू, हा हा हा, माझं कुंकू, हा हा हा, माझं कुंकू. वहिनी परमेश्वराला कशाला विचारताय? मी आहे ना इथे. काय तुमचं कुंकू आणि तुमचं मंगळसूत्र दोन बी साबूत आहे, सुरक्षित आहे, मला दिसतंय ना. पण माझं मंगळसूत्र ऐकून ना. मी इथे आहे. इथं कुठं? इथे आहे. पंटरसनी, हे आमच्या यांच्यावानी दिसतात ना डिट्टो. मी तुझा हेच आहे. तू आमचा भाई असूच शकत नाही. काय बर? कारण आमचा भाई जर आला असता ना तर लगेच बोलला असता, इधर रे सब आपण आयला. अरे हो ना, अरे आपण का भाई यायचं बोलतोय? आपण तुपून की भाषा बोलताय? यांचा भाई आपला नवरा, आपण तुपून. पण आता मी आपण तुपूनची भाषा बोलणार नाही, कारण मी साबून लावून आलोय. त्यामुळे कापून आपलं साबून साबून लावून आल्यामुळे मी आता शुद्ध झालोय. मी आता शुद्ध बोलू शकतो. मैंने मन का मैल धोड आला. मन का मैल धोड आला तो लाईफ सिंगल आला. वहिनी याला पोलिसांनी दूध दूध उठला असणार, ह्याच्याकडून सगळं कबूल करून घेतलं असणार. बरोबर आहे. काय? मी आधी वाईट काम केली होती, पण आता ती सगळी काम मी सोडली. आता मी सुधारलोय भाई. असं करू नका भाई. भाई आम्ही रस्त्यावर येऊ त्यांचा भाई. आमचे रस्ते लागतील भाई. भाई असं करू नका. असं काय झालंय तुम्हाला? परिवर्तन. पटवर्धन? परिवर्तन होय. परिवर्तन झाले, पण ते नुसतं वर्तून नाही, काय आतून आतून सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. माझ्या मनाच्या आतून पण परिवर्तन झाले. कारण म्हणतात ना, नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण. साबण आपण आपण तुपण विसरून ये. साबण काय? अहो इतक्या वेळा गेलात गेलात आलात गेलात आलात, पण असं कधी बनून नाही आलात. भाई मला सांगा, त्या दिवशी तुम्ही आम्हाला जेलच्या गेटवर कसे नाही भेटले? बरोबर आहे, कसा भेटणार मी? कारण जेल मधनं मला 15 मिनिटं आधीच लवकर सोडला. मग मी तिथून चालत चालत निघालो आणि समोर बघतो तो काय, शाबू हटेला. अपोजिट घ्या. तो हटेला, तो बघून माझी फटेला. मग मी तिथून चालत चालत निघालो. तो माझा पाठलाग करू लागला. मी गल्लीत शिरलो, तिकडनं बोळात शिरलो, तिकडनं जंगलात गेलो. जंगलात? जंगलात. इच्छा कुठे गेले भाई तुम्ही जंगलात? तिथे तुम्हाला आवाज बिवाज आला का? हो, तिथे मला एक आवाज आला. आवाज? आजा आजा तू है प्यार मेरा. अच्छा अच्छा, तुम्हाला जंगलात जगा एक आयटम भेटले असणार. आयटम? आयटम भेटला. आयटम भेटला? हो भेटला आयटम. त्याने तो साधू, तो संत, तो महात्मा मला भेटला आणि त्याने मला पटवला. अरे त्याने मला पटवला म्हणजे
बुरे काम का बुरा नतीजा हे त्याने मला पटव. तो म्हणाला, बेटा बेटा ही माया आहे. बघा 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 पंटरसनी ती मुर्गी माया त्या जंगलात बिजाऊन कशी पोचली. बघ 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 त्यांची जुनी आयटम माहितीये ना मला. नाही बेटा, जुनी आयटम नाही. माया म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, पंटर बिंटर ही सगळी माया आहे. हे सगळं सोड आता. तू आता चांगला माणूस हो. 15 दिवस त्याने माझ्या मनाला आंघोळ घातली, ज्ञानाचा साबण लावला, सुविचारांचा फेस आला आणि मी सत्य तेच करायचं ठरवलं. सनी, हे ऐकून माझ्या तोंडाला बी फेस आलाय. तुमच्या तोंडाला फेस येतोय वहिनी, तुमच्या तोंडाला फेस येतोय वहिनी, माझ्या तर तोंडात शिवे येते. उगाच तो बाबा आमच्या भाईला बिघडवतो. अरे सनी, त्याने मला बिघडवलं नाही तर त्याने मला घडवलं. अरे त्याने तुला बिघडवलं, तो मला भेटायला पाहिजे होत. बरोबर, त्याने तुला सुद्धा घडवला असता. अरे मी त्यालाच बिघडवला असता. अरे मी तर त्याला बडवला असता. बरं बायको. कोण बायको? तूच. आता मी येतो. येतो आता तर आला, परत येतो. निघताना येतो असं म्हणतात. आता मी येतो. पुन्हा आपली भेट होईल की नाही मला वाटत नाही. मी आता निघतो. कुठं चालला तू? कुठं चाललं म्हणजे पुन्हा मी त्या जंगलात चाललो. पुन्हा बाबाकडे जातो मी. याला जंगलातला बाबाचा नाद लागलाय वहिनी. बाबांचं नावच जंगल बुवा असं. हो मग मी काय करू? तूही संसार सोड आणि तूही माझ्या बरोबर डोंगरावर चल. चला. आग लागली त्या डोंगराला. डोंगराला आग लागली. पळा रे पळा. नाही बालका, पळू नको. पळतोयस का? मग लवकर पळ ना. गेला गेला. आता मी काय करू? नको सोनं नाणं, नको हिरे मोती, नको तो संसार आणि नको ती नाती गोती. ईश्वराची नाती, ईश्वराची प्रीती. डोंगर दर्या मला बोलावीती, बोलावीती, बोलावीती. ही तर मी बी बोलावीती, बोलावीती, बोलावीती आणि तुम्हाला थांबावीती, थांबावीती, थांबावीती. नाही. काय बाबा, काय बोलता आणि काय कधी? काय साहेब, काय म्हणताय? येत आहे की नाही? अभि नाही आयका ना देगा ना तरी को. जर आता आला नाहीत ना तर माझ्याकडनं खूप त्रास होईल. कळलं ना काय बोलता? ये प्लीज जरा. काय काय चाललंय का तुझं? मला असं सांगायचं का, पाहिलं ना भाई कसा वागला ते नंतर. येस, माणसाने जर ठरवलं ना तर माणूस आपलं वागणं बदलू शकतो. खरंय, पण आता आपण इथे ब्रेक घेऊ शकतो. हो मंडळी, वेळ झाली आहे ब्रेकची. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा. मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. थट्टा मस्करी करायचं ना, एक एक थट्टा मस्करी करायची मर्यादा असायला हवी यार. मी कुठे तुझी थट्टा मस्करी केली आहे? आता नाही रे. म्हणजे पूर्वी थट्टा मस्करी केली त्याच्याबद्दल आता बोलतेस? अरे नाही रे. अरे थट्टा मस्करी करायचं ना, एक लिमिट असायला हवं. मग अशी मर्यादा म्हणालीस, आता लिमिट म्हणतेस. दोन्हीचा अर्थ एकच होतो. एक लिमिट. एक लिमिट नाही, एक मिनिट. एक मिनिट. हो एक मिनिट. अरे एक एक मिनिट नाही आणि एक लिमिट नाही. अरे मी ज्या माणसाची आता तुला गोष्ट सांगणार आहे ना, त्यांनी भंकस भंकस म्हणजे भंकस एकदम अतिरेक करून टाकला. काय केलं सांग ना. तूच बघ. तो सत्यवान ज्ञाना. हॅलो, हा बोल रे.
अरे साग्या, तो सत्यवान ज्ञान्यान माहिती ना तुला, आज त्याची मजा घेणार आहे. चला पार्टी मध्ये आपण जातो ना, काय म्हणतो? मी नॉनव्हेज नाही खात, मी काही पीत नाही. आज ना मी त्याला घरी बोलवलंय. नाही नाही नाही, पहिल्यांदा म्हणाला मला, तुम्हाला माहिती आहे ना मी फक्त शुद्ध शाकाहारी आहे. मी त्याला म्हणालो, हो मला माहिती आहे तुम्ही शुद्ध शाकाहारी आहे. त्याला म्हणालो, तू ये घरी, तुझ्यासाठी पंच पकवानाचा भेद बनवलाय, आता येत असेल मग कसं घेत. नाही नाही नाही, मी तुला सांगतो सगळी मजा. अरे आला आला आला, ऐक ऐक, आपला स्पेशल गेस्ट हा सत्यवान ज्ञानेश्वर आलेत, मी तुला नंतर फोन करतो. बाय बाय. अरे सॉरी मित्र, फोन चालू होता. ये ये ये, वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. बस बस बस, तू काय थँक्यू म्हणतो? थँक्यू मी म्हणलं पाहिजे तुम्हाला संधी दिल्याबद्दल. तू 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 का मला थँक्यू म्हटलं पाहिजे? तुम्हाला संधी दिली ना गंमत करण्याची. गंमत करण्याची? अरे ऐकलं का? गंमत करण्याची म्हणजे संगत करण्याची. आपल्या दोघांची बसणारे पंगत, मग येणारे गंमत. रमेश तू पण ना थट्टा मस्करीचा अतिरेकच करतोस. हो ना, म्हणजे तू थट्टा मस्करी करतोस हे मला माहित होत, पण आज कळलं की तू पाहुणचारही करतोस. नाही मी पाहुणचार करतो, पण मी पाहुणचार कसा करतो ते पाहून घे. हो हो हो. अरे तुझ्याशी बोलतच उचल हिने ना तुझा आवाज ऐकला नसला. हा स्वयंपाकात बिझी आहे ना, आता आतापर्यंत पाणी घेऊन आली असती म्हणा. अरे हे काय पाणी? अरे घे घे घे, लाजू नको, आपलंच घर समज. नाही मी नंतर पितो. हो नंतर पितो, नंतर पितो. असं मी तुला पाणी पाहणारच आहे म्हणा. काही म्हणाल असता? नाही नाही, म्हणजे माझं म्हणणं काय, मी पाणी पाजतो लोकांना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेवणानंतर खूप पाणी पिलं पाहिजे की नाही. हो हो, अन्न पचन होत. हो हो, असं मला म्हणायचं. खरंय खरंय. अरे आज ना तुझ्यासाठी ना तुझ्या वहिनीने म्हणजे स्वानंदीने खास सागर संगीताचा कार्यक्रम आखलाय, पंच पकवान. अरे अरे, पण साधं म्हणजे वरण भात आणि पोळी भाजी केली अशी तरी चाललं असतं रे, कशाला उगाच वहिनींना त्रास. नाही नाही, त्यात त्रास कसला, आता खास मित्र येणार म्हणल्यावर खास बेत ऐका. अरे पण 4-6 पदार्थांचा केवढा असतो रे व्याप, वहिनींना त्रास. नाही नाही नाही, 4-6 पदार्थ नाही, फक्त एकच पदार्थ आहे स्पेशल, आणि कोशिंबीर. कोशिंबीर? आणि एकच पदार्थ? जास्त करायला हवे होते का रे? नाही नाही, अरे चालेल चालेल ना, चालेल. अरे एकच पदार्थ आहे पण बेस्ट पदार्थ आहे. एवढा तयारी झाली होती, म्हणजे मी मगाशी आलो ना, फक्त कांदा लिंबू कापायचा बाकी होता. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. कांदा लिंबू? हा म्हणजे म्हणजे काय, तुला भूक लागली आहे? हो हो लागली आहे ना, खूप लागली का रे? हो हो, मला खूप भूक लागली आहे. बघ आता आपण आतमध्ये जाऊ आणि मस्त पैकी दम चिकन बिर्याणी फस्त करू. काय? हा चिकन बिर्याणी? हो दम. हा अरे काका काळजी करू नको, पोटभर का डोबभर आहे. नाही रे, अरे अरे रमेश, रमेश मी तुला सांगितलं होतं ना रे काय, की मला नॉनव्हेज चालत नाही म्हणून, असं काय करतोस तू? अरे देवा. अरे अरे, म्हणजे तू आज चिकन बिर्याणीचा बेत आकलायस वाटत. हो रे. हा पण तू मस्करी करतोस ना खरं सांग. नाही म्हणजे मी मस्करी करतो, पण आज खरंच चिकन बिर्याणी दम बनवली आहे. अरे बाबा बघ, तू एक काम कर, आता ते बनवलेलं आहे ना ते तसंच राहू दे. बरं ऐक ऐक, मी काय म्हणतो, म्हणजे आज आजूबाजूचे हॉटेल बंद आहेत,
का तुम्ही पार्सल मागवलं असतं? शुद्ध शाकाहारी आहे तुझ्यासाठी. अरे नको रे, नको नको नको. वहिनीनं काही सांगू? नको रे वहिनीनं त्रास नको रे. ऐक ऐक ना माझा. ऐक. अरे काय करतो? मी घरी जातो, तू उद्या माझ्या घरी ये. तुझ्या घरी? हा वहिनीनं पण घेऊन ये. हा कशाला? अरे जेवायला. हा जेवायला. बरोबर. मला सांग तुला काय आवडतं? मला ना, तू त्या दिवशी ऑफिसला आठवतंय, स्पेशल खीर घेऊन आला होता. हो हो हो, चांगली झाली होती ती. बनव मग मी तुझ्या घरी नक्की येतो. तुला आवडते खीर? हो नक्की. तू ये उद्या माझ्या घरी, नक्की बनवतो. हो नक्की येतो. ये तू ना. हे बघ, वहिनीने ती खीर बनवली ना, मी पोटभर आणि टोपभर खाईन. टोपभर का? हे पण अख्खा टोप आणून ठेवू नका, थोडी थोडी दे, थोडी खाईन. मी मी सांगतो तिला. चालेल. टोपभर बनवायला. पण तू ये उद्या, आपण उद्या भेटू. मी नक्की येतो. असू दे आता इथे. बर बर. दम लागला मला, वाचलो रे मी. गेला सत्यवान ज्ञानेश्वर. फुल मजा आली. मग गाता पिता गेला. असा बकरा बनवायचा असतो दिवसात नाही कदा. मग कसं जरा. हा ए स्वानंदी, दम चिकन बिर्याणी घेऊन ये, आपण दोघं मिळून खाऊ. आता दुसरा बकरा कोणाला बनवू? ग्लास ठेवलेत पाण्यासाठी, वाट्याही आहेत, पाणी ठेवलंय, खिरीचा सुद्धा खमंग वास सुटलाय. अहो उरकलं का तुमचं? भाऊजी येतीलच इतक्यात. हो हो आलोच. अग बघ, रमेश आला असेल. हो हो बघते. वहिनी दरवाजा उघडा दिसला म्हणून ना डायरेक्ट. हो, काही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार भाऊजी. अहो आले रमेश भाऊजी. अगं कळलं का मला? अरे बस बस रमेश, बस बस. थँक्यू. तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी आलेच पाणी घेऊ. अगं अगं त्याला थंड पाणी द्या, त्याला साधं पाणी नाही गं चालत. हो हो चालेल, मी थंड पाणी सांगते. हा आज दोघं मला पाणी पाजणार वाटत. काय बोललास का रे? नाही नाही काही नाही. काही नाही ना. आण ग. हो आंटी. दे दे माझ्या. भाऊजी पाणी पिऊन घ्या. थँक यू. जुना मित्र आहे माझा. हो हो. अगं भावासारखा आहे ग तुला. सावकार श्री सावकार. भाऊजी तुमचं हे वागणं योग्य नाही. यांनी सांगितलं का तुम्हाला? हो सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की आज तुम्ही आमच्याकडे खीर खायला येणार आहात म्हणून. अच्छा ते सांगितलं. हो पण तुमचं हे बरोबर नाही. तुम्ही यांना काल घरी पोटभर जेवायला बोलवलं की नाही, मग तुम्ही आज आमच्याकडे येऊन फक्त खीर खाणार का? अगं तो जेवणापेक्षा खीरच पोटभर खाईन असं मला म्हणाला. हो की नाही रे? खाऊ द्या. हो तुम्हाला माझ्या हातची खीर आवडते ना, मग हवी तेवढी खा. चांगली केली आहे टोपभर. नाही म्हणजे टोपभर नाही खाणार, थोडी थोडी द्या मग टोपभर काय. तुमचं आपलं काहीतरीचा भाऊजी. मी तुम्हाला थोडी थोडीशीच खीर देईन, तुम्हाला हवी तेवढीच खा, काही हरकत नाही. मी तुमच्यासारखं नाही वागणार. हो म्हणजे तुम्ही काल त्यांना आग्रहाने घरी बोलावलं, वहिनींनी आणि तुम्ही दोघांनी मिळून यांना आग्रहाने पुलाव छोले पुऱ्या खायला सांगितलं. जबरदस्तीने त्यांनी खाल्लं आणि त्यांचं पोट तट्ट फुगलं. रात्रभर त्यांना भाऊजी झोपही येत नव्हती. अहो म्हणजे काल रात्री तो काही जेवला नाही? नाही भाऊजी. आता तुमच्याकडे एवढं जेवून आल्यानंतर काही त्यांच्या पोटात जागा उरली असेल का? राक्षस आहेत का हे एवढं खायला? मी पण काय गप्पा मारत बसले. बसा हा तुम्ही दोघं, मी आलेच खीर घेऊन. अगं आपण एकत्रच बसूया ना. हा घे ग्लास घे. अहो पण ते फक्त खीरच खाणार आहेत ना, तोपर्यंत मी आपली पानं वाटते, तोपर्यंत त्यांची एक वाटी खीर खाऊन होईल. आले मी लगेच. सॉरी यार, म्हणजे काल तू माझ्या घरी आला ना, माझ्या मिसेसला माहीत नव्हतं तू नॉनव्हेज खात नाहीस, आणि मी काल जे काही वागलो ते तू वहिनींना सांगितलं नाहीस. खरंच तू खरा मित्र आहेस, माझं चुकलं. तू ग्रेट आहेस यार, ग्रेट आहेस. मी नीच आहे. अरे अरे नको रे असं बोलू. काय असतं सांगू, माणूस वाईट नसतो
माणसाचं वागणं वाईट असतं आणि वागणं हे बदलता येतं, मग आपण चांगलीच आहोत, नाही का? छान गप्पा रंगल्यात वाटत तुम्हा दोघांच्या. दे दे भाऊजी, हे घ्या तुमच्या आवडीची खीर, चाखून बघा हा आणि कशी झाली आहे तेही सांगा. नक्की. हो वहिनी, त्या दिवशी ऑफिसला दिली होती ना, त्यापेक्षा देखील आज सुंदर झाली. चला, माझा जीव भांड्यात पडला. वहिनी सॉरी. सॉरी? अहो, हे सॉरी कशाबद्दल म्हणतायत? अहो, त्या दिवशी. थांब थांब, मी सांगतो. अगं, त्याला तुझ्या हातची खीर इतकी आवडली की त्याला काय बोलावं काय सुचतच नाहीये. तो भावनेच्या भरात थँक यू ऐवजी सॉरी बोलला. नाही नाही, बघ, थँक्यू वगैरे काही नाही, तू खीर खा. ऐक माझं, ऐक, तू खीर खा. आणि हे बघ, त्याला आवडले ना, डबा भरून दे, तू उद्याही खाईन. हा हो हो, त्यांच्या वाटीतली खीर संपली ना की मी त्यांना देते डबा भरून. चांगली टोप भर खीर आहे. हो, टोप भरून दे. हो हो, खा. पाहिलं ना मंडळी, पाहिलं ना? नाही, दोघे एकमेकांशी कसे वागले ते. मी तर म्हणते ना, त्या ज्ञानेशनी ना त्याला धडा शिकवायला हवा होता. मग त्यात फरक काय राहिला असता? अरे हो रे, तेही खरंच. मंडळी, आम्ही इथे घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय लगेच. तुम्ही मात्र पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा. नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गजरा. ढोंगी. ए, काय बोलतोयस? डबल ढोलकी. ए, कोणाला बोलतोयस? रवे बोलत आहे. मग कोणाला बोलतोयस? जे बोलतात आहे आणि करतात दुसरं ना, अशा बदमाशी करणारा बदमाशांना बोलतोय. असे लोक असतात? असतातच. अरे मग अशा लोकांना तर बघितलंच पाहिजे. चांगलंच बघितलं पाहिजे. चल दाखवतो. दाखव. कसे आले नाही अजून? कन्येला घेऊन येणार होते. यायला पाहिजे तेवढ्यात सर, येतच असतील आम्हाला. का सरला चल, रामरावांना भेटायचं, लवकर लवकर पाहिजे. अरे हा, नमस्कार. नमस्कार रामराव. नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार बेटा. बसा सर, सर बसा. हो हो हो, बस बेटा. अहो रामराव, मी तुम्हाला म्हणालो होतो ना माझ्या कन्येबद्दल, ते काही विचार केलात की नाही, ठरवलं की नाही? हो सर, ठरवलं. तुम्ही तिचं टेन्शनच घेऊ नका. आणि सर, मला माहिती तुम्ही हुंड्या विरोधात आहात. हो, वाचले मी तुमचे निबंध लेख. आणि हे बघा सर, हे बघा, हुंड्या विरुद्ध फक्त आपलं गावच पुढे असलं नाही पाहिजे, आपला जिल्हा, आजूबाजूची शहर आणि हे राज्य हुंड्या विरोधात पुढाकार घेतला पाहिजे. हो हो, सर तिची काळजी करू नका. हे बघा, आपले खास मित्र आहेत श्यामराव. अहो, त्यांनी हुंडा विरुद्ध प्रबोधन केलंय, नाटक लिहिली आहेत. वा वा वा, सभ्य गृहस्थ आहेत. मी त्यांना बोलवले, ती येतच असतील आम्हाला. हो रामराव. हो श्यामराव. सर आले बर का? हा, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो, येत. रामराव, सगळी व्यवस्था केली. बसा 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 श्यामराव. काय म्हणताय? घरी समजे कशी आहेत? घरच मला कसं माहित असणार? म्हणजे अहो, मी तुमच्यावर हित आहे ना. आता घरच मला कसं माहित असणार? लई हिरात करतात घडी. बर, ओळख करून देतो. हे आमचे सर. सर? सर वाटत नाही तुमचे सर आहेत ते. अहो माझे म्हणजे हे शाळेत शिकवतात. अच्छा. सरांची आमचे सलोख्याचे संबंध आहेत. हे बघा, सर एकदम सरळ मार्गी माणूस. आणि त्यांची कन्या सरला. सर सरळ आणि त्यांची कन्या सरला. हे कसं काय? लई विनोद करतात घडी. अहो तुमच्या मोर ना विनोदवीर, आमचा विनोद सरला. बर बर, द्या ओळख करून देतो की ओळख करून. एक काळे सर. काळे?
काय तरीच काय बोलताय ना अहो चांगले सावळे अहो सावळे म्हणा की बस झाली विनोद सर वाईट वाटून घेऊ नका नाही त्यात काय वाईट वाटण्यासारखं काय घडी कलाकार आहेत विनोद केल्याशिवाय ना त्यांचा दिसच पुढे जात नाही चालायचं चालायचं अहो सर एक काय ना त्यांनी प्रबोधन करून काही वर्ष आणि काही लोकांना जाग केले हो पर मला कोंबडा समजू नका जरा हरवा मला म्हणायचं होत जरा आवरा चुकलं माझ रामराव खूपच दिलखुलास दिसतायत तुमचे मित्र आता काय सांगायचं अहो सर त्यांनी विनोदी नाटक लिहून लोकांना हसवत हसवत लोकांचं प्रबोधन केलंय आजवर कसलं प्रबोधन केलंय सर तुमचा आवडता विषय ज्याच्या विरोधात तुम्ही आहे तोच यांचा विषय हुंडा बळी अहो माझा मेन विषय होता हुंडा बळी कारण मीच होतो हुंडा बळी त्याच काय आहे माझ्या पोरीच लगीन ठरना हुंड्याशिवाय जो येतोय तो हुंडा मागतोय जो येतोय तो हुंडा मागतोय मग गडीत तापला आणि हुंडा विरुद्ध दंड थोपटल की अहो राम राम काहीतरीच काय बोलू नका म्हणजे अहो दंड नाही हो डब डब थोपटला तेच ते आणि डब थोपटला आणि डब वाजून लोकांना जागा केले हुंड्याची पद्धत नाही बरी टाका झड करी गरज हाय खरी आजची हो 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 हय्या छान छान खूप चांगलं काम करताय पूर्वी करायचो मी आता नाही असत असत काय सोशल ऍक्टिव्हिटी असलेले लोक वैयक्तिक व्यापामुळे असली कामं थांबवतात व्यापामुळे असं नाही म्हणताय ना मग नाही नको मला तू व्यापच नको का असं काय म्हणते रामराव अहो रामराव बरोबर बोलतायत ते काय आहे समाज बदलत नाही असं जेव्हा समोरच्या माणसाला दिसतं म्हणजे शामरावांसारख्या तेव्हा ती माणसं नैराश्याच्या भरात आपलं काम थांबवतात बरोबर आहे सर बोलतो पटते शामराव बरं झालं आपली भेट झाली म्हणजे तुम्ही आलात म्हणजे काय मला बोलायचं होतं बोला की तुमचा मुलगा आहे ना लग्नाचा आहे की त्याचं काय आता त्याच म्हणजे आता कसं ताक्याला जाऊन भांडलं पुण्यात काय अर्थ नाही म्हणा आता एक ताकाचं काय ताकाचं म्हणजे बर मुद्द्याच बोलतो बोला की तुमचा मुलगा हिला हो त्याच्यासाठी सरला शोभून दिसणार गडे सांगताय काय अहो लय गुणाची पोर आहे अच्छा 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 म्हणजे तुमच्या सरांचं नाव गुणाजी आहे वय विनोद विहीर जरा विनोद पुरे आता तुम्हीच आहे का म्हणलं आपल्या गुणाची पोर आहे म्हणून अहो गुणाची म्हणजे खरंच गुणाची आहे अहो अशी पोरगी आपल्या गावात काय या जिल्ह्यात शोधून सापडणार नाही असं बरं आता मी काय कौतुक करू म्हणा आता तुम्ही आलाय सरांना मी बोलवलो होतो त्याच्यासाठी घाट घातलाय यो असं मग आता तुम्हीच विचारा समोरासमोर आता मी काय विचारू आता तुम्हाला मी काय सांगू विचारा आपलं काहीतरी नाव गाव शाळा शिक्षक विचारा की राव अच्छा अच्छा बर विचारू म्हणताय विचारा की राव बर मुली नाव काय तुझं सरला सरला हेमंतलता काळे सरला हेमंतलता काळे अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या सरांचं नाव हेमंतलता आहे का नाही नाही माझं नाव फक्त हेमंत आहे तिने स्वतःच्या आईचं नाव देखील त्याबरोबर सांगितलं अहो मग लता हेमंत काळे असं सांगायचं ना तेच ते बर जाऊ दे मुली तुझं शिक्षण किती झाले बा बा म्हणजे बी ए बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स
अच्छा 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 म्हणजे बीए मध्ये शिकते म्हणून ही बा म्हणते. आता उद्या जरी एम ए शिकत असेल तर काय म्हणल? मा बरोबर बोलले म्हणून मी म्हणतो मा बाला पोर विसरणार नाही. लय गुणाचे लय संस्कारी आहे सरांची पोर. बर मी काय म्हणतो पोरी तुला आणखीन काय येतं? जेवण वगैरे काय येतं का? हो ना. काय काय येत? राईस प्लेट. राईस प्लेट? हो राईस प्लेट मध्ये सगळंच येतं. वरण भात लोणचं पापड कोथिंबीर स्वीट डिश. कोथिंबीर का? वा 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 म्हणजे पुलं सगळं येतंय. शिक्षण बी भारी झालंय. जेवण बी येतंय. बरोबर म्हणजे सगळं कसं जुळून आलेलं आहे. एक विचारू का म्हणजे तुला सगळं येतंय म्हणा पण तसं माझ्या पोराला सांभाळशील ना? हो मला चांगलाच अनुभव आहे. कसला? मुलं सांभाळायचा. म्हणजे लहान मुलं सांभाळायचं. अच्छा अच्छा अच्छा. नर्सरीचा कोर्स केलाय ना तिने आणि सांभाळली देखील आहे नर्सरी. हो नर्सरी. हो नर्स प्रमाणे मी साऱ्यांची काळजी घेईन. नर्स प्रमाणे? हो अहो नर्सचा देखील कोर्स केलाय तिने. हो मग तिचे सगळे कोर्स एकदम नाही का सांगता येत तुम्हाला? आता संपले सगळे कोर्स. नक्की संपले? ऑफकोर्स. सगळे कोर्स संपले. हुशार आहे पोरगे. चिंता मिटली तुमची. हे समज बरं आहे पण काय आहे मुला मुलांची पसंती बघायला पाहिजे. आता येईल असं काय टेन्शन घेताय तुम्ही? मला विचारा ना. मी भेटलो होतो मागच्या केपेला त्याला. असं त्याला सरला 100% आवडणार. म्हणजे काय बोलायला प्रश्नच नाही बघा माझ्याकडे. आता हे समजलं तुमचं आमचं मुला मुलींचं पण झालं. बरोबर. मग ते देण्या घेण्याचं काय? देण्या घेण्याचं म्हणजे व्यवहाराच. हो व्यवहाराच. म्हणजे काय म्हणजे लग्न तुम्ही कसं करणार? मुलीच्या अंगावर दागिने किती खाणार? आणि आम्हाला पैसे किती देणार? अच्छा हे समज क्लिअर व्हायला पाहिजे. सर पाहिजे. विरोध करताय की नाही? विरोध नका करू की राव बा झाले की सरांसमोर एवढा विनोद चांगला नाही बोलवलाय त्यांना. हो रामराव मी विनोद नाही करत आहे. म्हणजे सिरियसली हाय. या लग्नाच्या अगोदर व्यवहारच्या समध्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. पाहिजे काय? ओ श्यामराव तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? तुम्ही हुंडा मागताय? त्यात काय झालं? त्यात काय झालं म्हणजे शोभते का तुम्हाला? तुम्ही हुंडा विरुद्ध नाटक लिहिली गाणी गायली प्रबोधन केलं सारा समाजाला आणि तुम्ही हुंडा मागताय? प्रबोधन केलं तेव्हा माझ्या मुलीच लगीन होत. अच्छा आता माझ्या मुलाच लगीन आहे. बर तेव्हा आमची वराची बाजू आहे. बर मग वर जा. हो रामराव काय बोलताय तुम्हाला कळतंय काय? मी काय बोलताय? वर जा. वर नाही जायचं तुम्हाला. खाली जा. खाली कुठं? खड्ड्यात जा. खड्ड्यात जा. तुम्हाला सोपतं काय बोलायला? आमची वराची बाजू आहे. वराची बाजू आहे. तुम्हाला सोपतं का? अहो काय बोलता तुम्ही? हुंडा घेणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे. बोलता काय करता काय? बोले पैसा चाले त्याची वंदावी पाहुले. बरोबर. रामराव आता यांचं काय करायचं? यांचं काय करायचं सर? सर यांची कसली वंदावी पाहुले? अहो सर पाऊलं पायथनातून काढून यांना पायथन आणली पाहिजे. अहो पण काका माझे तर सॅन्डल आहेत. अगं काढ ग पोरी सॅन्डल. सॅन्डल न प्रबोधन करू आता आपण यांचं. रामराव पळा. चपला बाहेर काढल्यात. अरे पळा. पाहिलं ना मंडळी श्यामरावांचं वागणं? आवश्यक आहे अशा लोकांना कुणीतरी समजवून सांगणं. काय सांगणं? गावात तर होईल शोभा हे बघणं बरं नव. गावातच नाही सगळीकडे होईल शोभा. पण आता घड्याळ सांगताय थांबा. बरोबर आहे. मंडळी इथे घेतो आम्ही एक छोटासा ब्रेक. ब्रेक नाही वागणूक या विषयाचा हा गजरा. सफळ संपूर्ण झाला साजरा.
फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला, फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला, रूप ते भाळवनी हो हसला गजरा गजरा, शब्द सुरांचा सुख दुःखाचा मनात येऊनी हळूच हसला, गडबडला मुसमुसला अडथळला दुसपुसला पण तरीही हसला